वेलकम ऑल ऑफ यू आज आपण अभ्यासणार आहोत इंग्रजी व्याकरणातील अत्यंत सोपा घटक त्याचे नाव आहे हार्डली व्हेन किंवा त्यास आपण स्कार्सली व्हेन असेही म्हणतो तर यापूर्वी आपण यूज ॲसुनॅज आणि यूज नो सुनर दॅन चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे त्याची उदाहरणे पाहिले आहेत जर आपणाला एसुनॅज नो सुनर दॅनचा अभ्यास करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल तो टॉपिक जे आहे ॲसुनॅज आणि नो सूनर त्याच्यासारखाच हा दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे हार्डली व्हेन ॲज आस नो सुनोर आणि हार्डली व्हेन तिन्ही कंजंक्शन्स आहेत जे दोन वाक्य एकत्र जोडण्याचे काम करतात आता हार्डली व्हॅनचा वापर कसा करावा तर जेव्हा दोन घटना दोन क्रिया एकापाठोपाठ एक घडतात पहिली घटना घडते ना घडते तोपर्यंत लगेच दुसरी घटना घडत असेल तेव्हा दोन घटना एकत्र जोडण्यासाठी हार्डली व्हॅनचा किंवा स्कास्ली व्हॅनचा वापर केला जातो आता दोन घटना म्हणजे कशा जेव्हा शिक्षक वर्गात येतात तेव्हा विद्यार्थी उभे राहतात म्हणजे शिक्षक वर्गात येतात आणि विद्यार्थी उभे राहतात ह्या ज्या दोन घटना आहेत पहिली घटना शिक्षक वर्गात येतात दुसरी घटना विद्यार्थी उभे राहतात अशा दोन घटना एकत्र जोडण्याचे काम हार्डली व्हॅन ॲसुन एज आणि सुन द्यान करते तर हार्डली व्हॅनचा वापर ह्या ठिकाणी कसा करावा तर पहिली घटना आणि दुसरी घटना कशाप्रकारे ओळखावी तर त्यासाठी काही क्लिप्स आहेत काही तुम्हाला ट्रिक देतो ज्या वाक्याच्या सुरुवातीला व्हेन ॲज ॲसून ॲज नो सनर व्हाईल यासारखे शब्द येतात त्या वाक्याचे ते वाक्य हे पहिले घटनेचे ओळखावे आणि ज्या वाक्याच्या सुरुवातीला वाक्या आफ्टर किंवा शेवटी आफ्टर देन दॅन जस सून इमिजिएटली ॲट दॅट टाईम ॲट वन्स सडनली इन्स्टँटली क्विकली ॲट मोमेंट यासारखे शब्द येतात त्या वाक्याचा आपण दुसरी घटना म्हणून ओळखावी आता ले ले। तर आता आता आपणाला पहिली घटना कोणती आणि दुसरी घटना कोणती कशा प्रकारे ओळखावी हे समजलेलं आहे समजा हे शब्द नाही आले असतील तरीसुद्धा वाक्याच्या अर्थावरून आपण ओळखावी की पहिली घटना कोणती आणि दुसरी घटना कोणती पहिली कृती किंवा पहिलं ॲक्शन दुसरी कृती किंवा दुसरी ॲक्शन कोणती ओळखणे महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच आपण हार्डली व्हेन वापरू शकतो त्यानंतर दोन वाक्यांच्या मध्ये येणारे अँड बट दॅट दोन वाक्य जोडणारे शब्द काढून टाकावेत आणि हे सर्व झाल्यानंतर आपण हार्डली व्हेनचे सूत्र वापरणार आहोत हार्डली वेनची सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला वापरावं वा लागणार आहेत है। हार्डली हॅड हार्डली हॅड वाक्याच्या सुरुवातीला घ्यावे त्यानंतर सब्जेक्ट्स घ्यावा जो पहिल्या घटनेच्या पहिल्या घटनेमधला जो सब्जेक्ट्स असेल तो घ्यावा त्यानंतर पहिल्या घटनेतील जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचे तिसरे रूप थर्ड फॉर्म ऑफ फर त्यानंतर पहिली घटना पूर्ण करावी त्यानंतर व्हेन दुसऱ्या घटनेच्या सुरुवातीला किंवा दोन घटनेंच्या मध्यभागी व्हेन वापरावे आणि दुसरी घटना जशी आहे तशी लिहावी त्यात काही बदल करावा नाही म्हणजे हे जे सूत्र आहे हे सूत्र आपण परीक्षामध्ये येणारे प्रत्येक वाक्य आपण या सूत्राच्या मदतीने सोडू शकतो सोडू सोडू शकतो तर हे सूत्र जे आहे ते वाक्य कसे सोडवावे वी कम्प्लिटेड अवर होमवर्क आम्ही आमचा ग्रहपाठ पूर्ण केला अँड देन वी वेंट टू प्ले आणि नंतर आम्ही खेळायला गेलो अशा प्रकारचे दोन वाक्य आहेत आता हे देन या शब्दावरून आपल्याला हे समजलेलं आहे की हे दुसरे वाक्य आहे हे देन हे वाक्य देन या शब्दावरून आपल्याला समजले आहे की हे दुसरे वाक्य आहे हे दुसरे घटना आहे ही जर दुसरी घटना असेल तर ही आहे पहिली घटना तर आपल्याला जो सांगितला आहे की प्रथम पहिली घटना कोणती आणि दुसरी घटना कोणती हे ओळखणे महत्त्वाचे आहे तर आपण पहिली घटना आणि दुसरी घटना ओळखलेली आहे तर आता आपण सूत्राच्या मतीने याचे उत्तर लिहू सुरुवातीला घ्यावं लागणार आहेत हार्डली हार्डली त्यानंतर घ्यावा घ्यावे हॅड तर सुर सूत्रानुसार हार्डली हॅड सुरुवातीला त्यानंतर वी ह्या पहिल्या घटनेतील करता त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप कम्प्लीट कम्प्लिटेड 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 हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे कंप्लीटेड पुढील पहिली घटना पूर्ण आवर होमवर्क ही झाली पहिली घटना पूर्ण त्यानंतर दोन मध्ये येणारा अँड हा शब्द काढावा देन हा शब्द काढावा अँड आणि आण हा देन शब्द काढल्यानंतर त्या ठिकाणी आपण ह्या ठिक व्हेन घेऊया व्हेन आणि दुसरी घटना आहे असे वेन टू प्ले आम्ही खेळायला गेलो वाक्याचा मूळ अर्थ न बदलता फक्त आपण वाक्याची काय बदललेली आहे रचना बदललेली आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहू व्हेन द बेबी सॉ हिज मदर ही जम्प्ड विथ जॉय व्हेन आता आपण पाहिलेलं आहे की व्हेन ज्या वाक्याच्या सुरुवातीला येतो ते वाक्य नेहमी पहिल्या घटनेचे असते व्हेन द बेबी सॉ हिज मदर जेव्हा द बेबीने त्या लहान बाळाने जेव्हा आईला पाहिले ही पहिली घटना कारण व्हेन ह्या शब्दामुळे आपल्याला समजलेलं आहे तर दुसरी घटना ही जम्पड विथ जॉईन तो आनंदाने उड्या मारू लागला ही झाली दुसरी घटना पहिली घटना आणि दुसरी घटना ओळखल्यानंतर मग आपण वापरणार आहोत हार्डली व्हेन हार्डली व्हॅनचा वापर करत असताना सूत्रानुसार हार्डली हॅड सब्जेक्ट्स द बेबी त्यानंतर सी एक क्रियापदाचे दुसरे रूप आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी वापरावं लागणार आहे क्रियापदाचे तिसरे रूप तर पहिलं रूप सी दुसरे रूप सॉ आणि तिसरे रूप सीन या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचे तिन्ही रूपे माहीत असणे गरजेचे आहे त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तीनशे क्रियापदाचा संच कलेक्शन्स मी दिलेला आहे तर त्याची लिंक ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हार्डली हॅड द बेबी सीन हिज मदर दोन वाक्याच्यामध्ये अगर सोल्फिराम आलेला असेल तर हा सोल्फिरोम सुद्धा काढावा सोल्फिराम काढल्यानंतर त्या दोन मध्ये आपण व्हेन घ्यावी पुढील वाक्य आहे असे ही जंबड वैत ज हे झाले हार्डली व्हेनचे उत्तर की हार्डली व्हेनचा वापर आता आपण तिसरे वाक्य पाहू जे वाक्य ज्या वाक्यामध्ये अँड आणि सूनचा वापर केलेला आहे द फार्मर सोड द सीड्स शेतकऱ्याने बी पेरले सोड पेरणे शेतकऱ्याने बी पेरले अँड सून आणि लगेच द रेन बिगेन पावसाला सुरुवात झाली तर या सून या शब्दामुळे आपल्याला समजले की ही दुसरी घटना आहे जर ही दुसरी घटना असेल तर ही असणार आहे पहिली घटना नेहमीच लक्षात ठेवा ॲज ॲस ॲज नो सूनर हार्डली वेन या तिन्ही टॉपिकसाठी सर्वात महत्त्वाची असेल तर पहिली घटना दुसरी घटना दोन वाक्य जोडणारे शब्द काढून टाकावे कालदर्शक शब्द काढून टाकावे हे सर्व शब्द काढल्यानंतर मग त्यानंतर सूत्राचा वापर सूत्रानुसार याची उत्तर येणा सुरुवातीला हार्डली हॅड करता द फार्मर त्यानंतर क्रियापदा तिसरूप सोड द सीड्स हे शब्द काढल्यामुळं दोन वाक्यांच्या मध्यभाग येणार व्हेन द रेन बिगॅन तर याप्रमाणे याचे उत्तर येणार थोडक्यात आपण कोणतेही वाक्य जर परीक्षा लागलं ला असेल तर या सूत्राने आपण वाक्य सोडू शकतो तर मला अशी खात्री आहे की तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल तर यासाठी तुम्हाला अजून काही पाच उदाहरण देतो की जेणेकरून तुम्ही याचा सराव तुमच्या वहीमध्ये करावा ही पाच उदाहरण मी आता ह्या ठिकाणी दिलेले दे आहे देतो मी तर ते तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि ते तुम्ही वहीमध्ये सोडवा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक अँड शेअर विथ युअर फ्रेंड अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू वन्स अगेन